नाशिक महानगरपालिकेची मासिक सभा बुधवारी मनपाच्या मुख्यालयात पार पडली. याप्रसंगी प्रथम दिवंगतांना आणि पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर महासभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आल्यानंतर नगरसेवक मुशीर सय्यद यांनी श्रद्धांजली अर्पण करून सभा तहकूब करण्याची मागणी केली होती. या मागणीला सर्वच नगरसेवकांचा पाठिंबा देखील मिळाल्यानं सभागृहात एकच गदारोळ पाहायला मिळाला. याप्रसंगी नगरसेवकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडले होते. राष्ट्रीय दुखवटा असताना सभा घेणं उचित नसल्यानं बुधवारच्या महासभेचे कामकाज तहकूब करण्याची मागणी झाल्यानं महापौर रंजना भानसी यांनी सभा तहकूब करून 28 फेब्रुवारीला पुढील कामकाज होणार असल्याचं घोषित केलं. दरम्यान याविषयी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मला वाटतं पुलवामा येथील जो हल्ला आहे, इथे जे शहीद झालेले जवान आहे, तर त्यांना श्रद्धांजली वाहणं हे आमचं कर्तव्य आहे. ते सर्वच भारतीयांचं कर्तव्य आहे आणि हिंदुस्थानमधला हा सर्वात मोठा हल्ला आहे. सर्व स्तरांवर याचा निषेध होणं आवश्यक आहे. असं होत असताना भारतीय जनता पार्टीच्या काही सदस्यांनी आत्ता ह्या सभागृहाच्या प्रवेशद्वारावर पाकिस्तानचा झेंडा दळ, त्यांचा स्वागत केलं. परंतु सभागृहाच्या बाहेर एक भूमिका आणि सभागृहात वेगळी भूमिका असं चालणार नाही. मला असं वाटतं की हा हल्ला आपल्या देशावर आहे, त्यात कुठल्या पक्षाचा विषय नाही आहे. हा आपल्या राष्ट्रीयत्वाचा हल्ला आहे आणि याचा निषेध आज सर्व स्तरांवर व्हायला पाहिजे आणि म्हणून ही आम्ही मागणी केली. माननीय महापौरांनी ती मान्य केली, याबद्दल त्यांचे धन्यवाद. जेव्हा हा श्रद्धांजलीचा प्रस्ताव आम्ही दिला, त्यावेळेसच आम्ही सांगितलं तर याचा निषेध बनवतो, आपण ही सभा तहकूब केली पाहिजे. परंतु माननीय महापौरांनी सभा सुरू करण्याचा प्रयत्न केला, ज्यांना आम्ही आक्षेप घेतला त्यांना आमची भूमिका समजून सांगितली. ही भूमिका कुठल्या पक्षाची नाही, तर ही आपल्या भारतीय म्हणून आपल्या नागरिकांची भूमिका असली पाहिजे. नाशिकच्या महासभेत सुद्धा याचा निषेध झाला पाहिजे. महासभा म्हणजे काय, हा नाशिककरांच्या वतीनं असलेला निषेध आहे आणि तो नोंदवलाच पाहिजे. त्यांनी आमची भूमिका समजून घेतली आणि त्यांनी ती सभा तहकूब केली. दरम्यान आजच्या महासभेच्या आधी सभागृहाबाहेर पाकिस्तानचा झेंडा जाळून पाकिस्तान विरोधी घोषणा देत लोकप्रतिनिधींनी असंतोष दाखवून दिला. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, मनपा.